नमस्कार, संगीता स्पृशार्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत स्टार फ्रूट. हे पहा, हे आता मी ग्रीन कलरचं बनवलेलं आहे. पिकल्यावर ते पिवळ्या कलरचं दिसतं, तर आपण त्यासाठी यूज करणारं साहित्य पाहू. त्या साहित्यासाठी आपण वापरणार आहे पिवळ्या कलरची ऊल. ही 4-ply ऊल आहे आणि 3 mm क्रोशे वापरणार आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडासा फोम आतमध्ये फिल करायला, जेणेकरून आपल्याला या फ्रूटचा शेप जो आहे तो प्रॉपर मिळेल. आणि टेपेस्ट्री निडल, डेट ब्लॅक कलरचा डेट बनवणार आहे, तो शिवायला आपल्याला सुई लागेल. चला तर आपण स्टार्ट करूया. स्टार्ट आपण हे 5 भागांमध्ये करणार आहोत. 5 भाग दिसतात, ते 5 बनवून घ्यायचे. ते बनवून घेण्यासाठी सुरुवात करतोय आपण मॅजिक नॉटने. नॉट बनवायची अशा पद्धतीने. आता आपल्याला टोटल 21 चेन घालायचे आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. टोटल 21 चेन घातले. क्रोशेच्या बाजूची चेन सोडून द्यायची आपल्याला. जसं नेहमी आपण वर्क करताना बाजूची चेन सोडून त्याच्या पुढच्या चेनवर 3 single काम घालायचे एकाच चेनमध्ये आपल्याला. 1, 2 आणि 3. एकाच चेनमध्ये आपण 3 single काम घातले. पुढच्या चेनमध्ये आपण 1 half double काम घालणार आहे. हाफ डबल काम म्हणजे दोऱ्याचा बेडा घेऊन चेनमधून दोरा खेचून घ्यायचा आणि 3 loopमधनं ॲट ए टाईम काढायचा. त्याच्या पुढच्या चेनमध्ये सुद्धा आपण 1 half double काम घालणार आहे. हे पहा, पुढच्या 14 चेनमध्ये प्रत्येकी 1 1 double काम घालायचं आहे. प्रत्येक चेनमध्ये 1 1 double काम, असे टोटल आपण 14 double काम घालून देणार. 1, 3, 4, 5 आणि 14 double काम झालेले आहेत. आता शेवटचे 3 chain उरले आहेत आपल्या क्रोशे उपवरती. 14 double काम झाल्यानंतर पुढच्या चेनमध्ये आपल्याला 1 half double काम घालायचं आहे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये पुन्हा 1 half double काम आणि लास्ट चेन जी आहे त्यामध्ये आपल्याला 3 single काम घालायचे आहेत. दोऱ्याचा वेढा घ्यायचा नाही, आपल्याला सिंगल काम घालायचे आहेत लास्ट चेनमध्ये. 1, 2 आणि 3 हेच आपल्याला रिपीट करत जायचं आहे. जसं हे फर्स्ट टाईमला इथे 3 single काम घातले, तसे हे लास्टला 3 single काम घातले. आता इथे त्याच्या पुढे आपण 2 half double काम घातले 2 chain मध्ये प्रत्येकी 1 1, तसे 2 half double काम घातले आपण. पुढे 14 chain मध्ये जसं या साईडला केलं आहे तसंच रिपीट करत जायचे. पुढच्या 14 chain मध्ये आपल्याला 2 double काम घालायचे. 1, 2 3 4 5 चा दोरा जो आहे नॉटचा स्लिप नॉट घातलेला तो इनर पायर झालेला आहे, तो आपण कट करून टाकायचा. 13 आणि 14 double काम झालेले आहेत आपले.
आता शेवटचे दोन टाके उरले आहेत, त्यामध्ये एक एक हाफ डबल खांब, म्हणजे जशी ही बाजू बनवली सेम पद्धतीने आपण ही बाजू सुद्धा कंप्लीट केली. हे पहा, आता आपल्याला हे दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायचं आहे. त्यासाठी हे राऊंड कंप्लीट करायचं नाही, ह्या राऊंडमध्येच कंटिन्यू वर परत जायचं. त्यासाठी आपल्याला लागेल स्टिच मार्कर. इथे आपण डबल काम घातलं आहे, त्यानंतर सुरुवातीचा जो तीन सिंगल काम घातले तिथे आपण सुरुवात करणार दुसऱ्या राऊंडसाठी. तीन सिंगल काम घातलेला जो पहिला टाका आहे त्या टाक्यावरती आपण क्रोशे हुक टाकायचा आहे. आणि एक सिंगल काम घालून घ्यायचं आहे. आणि इथे स्टिच मार्करने घालून ठेवायचा, म्हणजे हा आपला दुसऱ्या राऊंडचा पहिला खांब आहे. त्याच टाक्यामध्ये अजून एक खांब घालायचा आहे, म्हणजे हे जे तीन टाके सिंगल खांब आपले त्या प्रत्येक टाक्यावरती आपल्याला दोन दोन सिंगल खांब घालायचे आहेत दुसऱ्या राऊंडला. हा पण सिंगल खांबच आहे, त्याच्यामध्ये पण आपण दोन सिंगल खांब घालणार. आता इथून पुढचं वर्क हे डबल खांबचं चालू होतं आहे. हाफ डबल खांब आहे आणि पुढे डबल खांब आहे, ते हाफ डबल खांबामध्ये आपण हाफ डबल खांब घालणार. त्याच्या पुढच्या हाफ डबल खांबामध्ये सुद्धा आपण एक हाफ डबल खांब घालणार. आणि पुढे जे 14 सिंगल खांब आहेत त्या चौदाही सिंगल खांबमध्ये आपण 14 डबल खांब आहेत त्या 14ही डबल खांबामध्ये आपण प्रत्येकी एक एक डबल खांब करणार. पुढे हाफ डबल खांब घालायचे पुढच्या टाक्यामध्ये. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा हाफ डबल खांब घालायचं जिथे आपण आधी हाफ डबल खांब घातलेले ते. आणि जे तीन सिंगल खांब घातलेले होते आपण त्या तीन सिंगल खांबावरती प्रत्येकी दोन दोन सिंगल खांब बनवायचे आहेत. हा एक झाला, त्याच्या पुढच्या सिंगल खांबावरती अजून दोन. पुढच्या सिंगल खांबावरती सुद्धा दोन. पुढच्या दोन टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल खांब, म्हणजे इथे टाके दिसतातच आहेत तसंही, हाफ डबल खांबावरती हाफ डबल खांब. पुढच्या हाफ डबल खांबावरती पुन्हा हाफ डबल खांब. आणि हे 14 डबल खांब घातलेले आहेत त्या प्रत्येक खांबावरती एक एक डबल खांब. चौदा डबल खांब झालेत, शेवटचे दोन टाके राहिलेत. त्या दोन टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल खांब आणि हा एक सिंगल खांब नाही, हाफ डबल खांब घालायचे आपल्याला. स्टिच मार्कर काढायचा आहे आणि इथे स्लिप स्टिच करून दोरा कट करून टाकायचं. जास्त मोठा नाही ठेवला तरी चालतो. हे असे आपल्याला पाच बनवून घ्यायचे आहेत. हे आपण स्टार फ्रूट बनवण्यासाठी, ही एक बाजू झाली त्याची, अशा पाच बाजू असणार. टोटल पाच शिरा असतात बघा आपण स्टार फ्रूटला. तर ही एक बाजू आहे, अजून आपल्याला चार बाजू बनवून घ्यायचे आहेत. टोटल आपण पाच बाजू बनवून घेऊ, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, हे आपण पाच बनवलेले आहेत. बेंड झाले तरी काय हरकत नाही, जेव्हा आपण डिझाईन बनवणार तेव्हा फोम आतमध्ये टाकल्यावर त्याचा शेप बरोबर येणार. आता आपल्याला हे जॉईन करायचे आहेत. ही मागची बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे. ही बाहेरची बाजू आहे फ्रूटची आणि ही आतमध्ये घ्यायची, जेणेकरून फ्रूटचा आकार चांगला दिसतो.
आता आपल्याला हे जॉईन करायचे आहेत. एक बाजू जॉईन करून दाखवते मी. जॉईन करताना परत येल्लो कलर घ्यायचा आहे आणि मिडलची जी टोकं आहे ती इथून इथपर्यंत असं जॉईन करत जायचे. आता इथे मी सुई अगदी सेंटरचा जो हा भाग आहे, हा जो सेंटरचा टाक आहे त्याच्यामध्ये सुई टाकते आणि इकडे सुद्धा ह्याचा जो सेंटरचा भाग आहे त्यामध्ये सुई टाकते. ही बाहेरची बाजू आहे, ती बाहेरला राहणार. घालताना आपण शिवताना फक्त लक्ष द्यायचं आहे प्रॉपर की आतली बाजू ही आहे, त्यामुळे एका साईडची पाठची बाजू आणि एका साईडची आतली बाजू असंच आतमध्ये स्टिच करताना करायचं. आता टाका बघायचा बरोबर सेंटरचा हा टाका आहे, मग त्याच्यावरती क्रोशप टाकायचा. बरोबर सेंटर आलेला आहे आणि आता हे सेक्युअर करून घ्यायचं. त्याच टाक्यापासून सुरुवात करायची आपल्याला. सिंगल काम घालत जायचे सगळ्या टाक्यांमध्ये. टाका मिस झाला नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची शक्यतो. या बाजूचा एक टाका आणि या बाजूचा एक टाका. अशा पद्धतीने हे जॉईन करत जायचं आहे आपल्याला. पूर्ण जॉईन करायचं नाही, या टोकापर्यंत, या टोकापासून स्टार्ट केले आपण, या टोकाच्या सेंटरपर्यंत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा सेंटरपर्यंत, बरोबर आपण सेंटरपर्यंत आपण हे जॉईन केलेलं आहे. आता आपल्याला ह्याला दुसरा भाग जोडायचा आहे पुढचा, तो सुद्धा तसाच. ही बाजू आता आपल्याला शेवटला जोडायची, या बाजूला स्टार्ट करायचं आहे. ही बाहेरची बाजू आहे आपली आणि ही आतली बाजू आहे. जी विणताना खाली असते ती आतमध्ये ठेवायची आणि वरती जी राहते प्रॉपर डिझाईनची शेपची ती बाजू वरती ठेवायची. हे सुद्धा आपल्याला आता इथे जॉईन करायचं आहे, त्यासाठी हा दोरा इकडे ठेवायचा आणि ह्याचा जो सेंटर पॉईंट आहे ह्याचा सेंटरचा टाका त्या टाक्यामध्ये क्रोशोक टाकायचं आहे आणि हे स्टिच करायचं आहे. सिंगल टाका घालायचा आहे आणि त्याच्या पुढे आता हे ही बाजू स्टिच करत जायची. हे ओपन राहील आणि ही बाजू आता आपण इथपर्यंत शिवून घेणार आहे सिंगल खांबने. जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला हे सिंगल खांब घालून. हे इथपर्यंत आलं की पुढचा घ्यायचा आहे आणि पुढे परत ते जॉईन करायचं आहे. सेम पद्धतीने आपण बाकी सगळे जॉईन करू आणि शेवटचं पाहू. हे पहा पाचही पार्ट आपण जॉईन करून घेतले. आता पहिला आणि पाचवा जो शेवटचा जॉईन केला आहे तो आपल्याला आता इथं जॉईन करायचा आहे. त्यासाठी इथे क्रोशोक टाकायचं आणि त्याचा जो सगळ्यात वरचा टाका आहे त्याच्यावरती क्रोशोक टाकून सिंगल खांब घालायचं आहे जेणेकरून हे आपलं पाचही पार्ट प्रॉपर जॉईंट होतील. जॉईंट करताना आपल्याला इथून जॉईंट करून घ्यायचं आहे स्लिप स्टिचने.
सेंटरला स्लिप स्टिचनी जॉईंट करायचं आणि हे पुढच्या टाक्यामध्ये सिंगल खांब घालत जायचं जसे आपण आधीचे भाग जॉईंट केले. आता आपल्याला हे अर्धवट जॉईंट करायचं आहे आणि नंतर मग त्यामध्ये फोम भरायचं आहे. हे पहा थोडासा भाग राहिला आहे. आता आपण याच्यात फोम भरून घ्यायचं आहे. फोम भरताना जास्त भरायचं नाही आणि तो पण चोचचा शेप प्रॉपर राहील अशा पद्धतीने लांब भरायचा आहे. एकदम मध्येच गोल असा भरून ठेवायचा नाही. बस एवढा फोम इनफ आहे जेणेकरून आपला पुढचा शेप जो आहे तो प्रॉपर होईल. आधी हे जॉईंट करून घेऊया नंतर आपण त्याला शेप द्यायचा. शेवटच्या टाक्यामध्ये सुद्धा आपण हे घातलेलं आहे. आता हे जे आहे ते गॅप राहिले हा जो टाका आहे तिथे जाऊन आपण स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. जेणेकरून आप शेप प्रॉपर शेप येईल. एक चेन घेऊन दोरा कट करून टाकायचा व्यवस्थित. आपला जो स्टार फ्रूटचा शेप जो आहे तो प्रॉपर आलेला आहे. एक चेन घेऊन आपण दोरा कट करून टाकलेला आहे. आता हे जरा प्रेस करून हा जो कॉटन आपण फोम भरलेला आहे त्या फोमला आपण प्रॉपर असा लांबट शेप द्यायचा आहे. नंतर मग पुन्हा हे फ्रूट्स त्याचा आकार जो आहे तो जसा आहे तसा बनवायचा. हा जो दोरा एक्स्ट्रा आहे तो सुईच्या साह्याने खेचून खाली घ्यायचा आहे जेणेकरून हा दिसणार नाही. आणि इथे आपल्याला आता डेट बनवायचं आहे त्यासाठी ब्लॅक कलरचा दोरा घेतला आहे. थोडासा लांब ठेवायचा आहे जास्त नाही थोडासाच ठेवायचा आहे लांब. एक साधारण एवढा अंतराचा हा दोरा जो लांब ठेवलेला आहे तो वरती टाकायचा आणि इकडनं खेचून घ्यायचा. पुन्हा असंच आधीच्या प्रोजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीचा रेट बनवलेला आहे. जाड डेट बनवायचा असेल तर आपण मॅजिक सर्कलमध्ये सिंगल खांब घालून बनवतो पण आपल्याला ते ह्याचा डेट काही जास्त जाड नसतो त्यामुळे हा असा साधी सोपी ट्रिक वापरून केलेला डेट आहे. जेवढा आपल्याला हवा मी मला आता एवढा इनफ आहे आणि मी तेवढाच बस करते. आणि हा जो साईडचा आहे हा कट करून टाक पूर्णपणे कट करायचा. हा एक्स्ट्रा ठेवला आहे तो सुईमध्ये टाकून आपल्याला इथे आता हा स्टिच करून घ्यायचा आहे. हे पहा सेंट्रल पॉईंटला मी एकदम सेंटरला सुई घालून मी हा डेट इथे स्टिच करणार आहे. जास्त साईडला घ्यायचं नाही आपल्याला जेणेकरून साईडने सगळीकडून काळा दोरा दिसेल अशा पद्धतीने न घेता तिथल्या तिथे आपल्याला हे स्टिच करायचं. मी रेडी झालेलं आहे आपलं स्टार फ्रूट. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.